16 फेब्रुवारी रोजी भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या सभेपूर्वी चिपळूण येथे मोठा राडा पाहायला मिळालाय. तर या राड्याचं रूपांतर थेट राणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यापर्यंत पोहोचले आणि त्यामुळे गेल्या 12 वर्षांपासून सुरू असलेला शाब्दिक वाद हा आता थेट हल्ल्यापर्यंत येऊन पोहोचलाय. त्यामुळे आता निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये असणारा हा वाद नेमका काय आहे आणि या दोन्ही नेत्यांमधील या वादाची वाट नेमकी कुठून पेटली आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तर निलेश राणे यांची भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघातील तळी इथं शुक्रवारी म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राणे यांचा ताफा हा चिपळूण येथील भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर आला असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आणि या घटनेनंतर या परिसरात मोठ्या तणावाची परिस्थिती सुद्धा निर्माण झाली. तर काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कणकवलीमध्ये एक सभा झाली होती आणि या सभेत भास्कर जाधवांनी राणे पिता पुत्रांवर जहरी टीका सुद्धा केली होती. तर भास्कर जाधव आणि राणे कुटुंबियांनी यापूर्वी पार पडलेल्या भर सभांमधून एकमेकांवर पातळी सोडत सुद्धा टीका केल्यात. तर या दोन्ही नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या टीकांना स्वतः राणे आणि त्यांच्या पुत्रांनी सडेतोड शब्दात प्रत्युत्तर सुद्धा दिले. कणकवलीतील सभेत झालेली टीका ही राणे कुटुंबियांना चांगली जिव्हारी लागली. या सभेत भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवरती बोचरी टीका करत त्यांनी राणेंना नेपाळी वॉचमन असं संबोधलं होतं आणि नेपाळी वॉचमनचा मुलगा दम देतो असा उल्लेख सुद्धा केला होता. एवढंच नाही तर नारायण राणेंचं नाव न घेता त्यांना कोंबडी चोर सुद्धा म्हणून भास्कर जाधव यांनी संबोधलं होतं. तर नाऱ्याचे दोन चंगू मंगू, तो एक नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो, याशिवाय सकाळ संध्याकाळी टीव्ही चालू केला की हीच घाणेरडी तोंडं डोळ्यासमोर येतात असंही त्यांनी संबोधलं होतं. आता एवढी टीका करून सुद्धा जाधव मात्र काही शांत बसलेच नाहीत आणि त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत नारायण राणेंच्या विगवरही टीका केली. यामध्ये त्यांनी नाव न घेता नेत्याच्या डोक्यावर पीक आले असं म्हटले. याशिवाय निलेश राणे म्हणजे चरशी अशी सुद्धा टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. एकंदरीत हे सगळं पाहता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची वेळोवेळी केलेली टीका ही राणे पिता पुत्रांच्या चांगली जिव्हारी लागली आणि त्यांनी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी निलेश राणेंनी गुहागर मध्ये सभेचं आयोजनही केलं. तर या सभेसाठी जोरदार तयारी सुद्धा करण्यात आली आणि जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना उचकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात या सभेचं टीझर सुद्धा व्हायरल करण्यात आलं होतं. यामध्ये हिशोब चुकते करणार, गुन्ह्याला माफी नाही असे आव्हान देणारी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आल्याचं जाधवांनी म्हटलंय. या दगडफेकीच्या घटनेनंतर मात्र चिपळूण मधील राजकीय वातावरण हे आता चांगलंच तापून निघाले. याशिवाय चिपळूणची संस्कृती कुणाच्या झेंड्याला आणि बॅनरला हात लावायची नसल्याची सुद्धा प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे. तर दुसरीकडे निलेश राणेंची सभा गुहागरला होती. निलेश राणे थेट मुंबईतून आले आणि वास्तविक पाहता त्यांनी डायरेक्ट गुहागरला जाऊन तिथं सभा घेणं आवश्यक होतं, मात्र ते जाणीवपूर्वक चिपळूणला आलेत असं भास्कर जाधव यांनी म्हटले. एवढंच नाही तर त्यांनी मुद्दाम माझं कार्यालय आणि घरासमोर मोठा सत्कार करण्याचाही प्रयत्न केला. याशिवाय पहिल्यांदा दगडफेक राणेंच्या कार्यकर्त्यांनी केल्याचंही भास्कर जाधव यांनी म्हटले. मात्र आता या घडलेल्या एकूण घटनेची किनार पाहता कोंबडी चोर, नेपाळी वॉचमनचं पोरग, ते निलेश राणे चर्सी आहेत ही शाब्दिक टीका थेट गाड्यांवर दगडफेकीपर्यंत येऊन पोहोचली असल्याचं आता अधोरेखित होते. तर मंडळी आता याबाबतच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडींबद्दल आणि विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.